मेघा धाडे बिग बॉस 12 मधून बाहेर पडली आहे. फायनलच्या 2 आठवड्या आधी मेघाची एक्झिट झाल्यानं सगळ्यांनाच धक्का बसला. तसंच मराठी बिग बॉसपेक्षा हिंदी बिग बॉसचा अनुभव खूप वेगळा आहे असं मेघा धाडेनं जय महाराष्ट्रला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय. बिग बॉस मराठीची विनर झाल्यानंतर मेघा धाडे बिग बॉस 12 जेव्हा एंट्री केली मेघाने, तेव्हा सगळ्या मराठी लोकांना एक कौतुक वाटलं होतं तिचं, आणि ती पुन्हा एकदा आपला एक छान खेळ तिथे दाखवेल असं वाटलं होतं. आणि त्याचप्रमाणे ती तिच्या प्रामाणिक प्रयत्नांनी तिथे राहिली, पण आता ती बाहेर आली आणि आपण तिच्याशी याबद्दल बोलूया की तिचा अनुभव कसा होता. कारण बिग बॉस मराठीत आम्ही तुला पाहिलं, तुझी लढाऊ वृत्ती पाहिली, तुझा प्रामाणिकपणा पाहिला, आणि तोच तुझा उत्साह खरं तर हिंदीमध्ये जातानाही होता. पण तिथलं कल्चर वेगळं होतं, मराठीचं एक आपली माणसं होती. तिथे गेल्यावर तुला असं वाटलं तू ज्याप्रमाणे ठरवलं होतंस त्याप्रमाणे खेळू शकलीस, काय एकूण तुझ्या मनात होतं? ऑफकोर्स मला जसं खेळायचं होतं मी माझ्या परीने पूर्ण ताकद लावली, पूर्ण प्रयत्न केले. आय गेव माय 100%. इनफॅक्ट गेल्याबरोबर ज्या पद्धतीने हिंदी इंडस्ट्रीतल्याही कितीतरी लोकांनी मला सपोर्ट केला आणि माझ्यासाठी ट्विट केलेत, ज्यांना मी कधी ओळखतही नाही, पर्सनली माझी ओळखही नाही, अशा लोकांनी इतका छान सपोर्ट दाखवला, म्हणजे मी माझा मार्क तिथे बनवत होते, माझी जागा मी तिथे छान बनवली होती. आणि सगळ्यांच्या मनात 24 तास तो एक धाक असायचा की अरे ही विनर आहे आणि हिला लवकर कॉम्पिटिशनमधनं बाहेर केलं पाहिजे, बाकी कोणाला नाही केलं तरी चालेल पण हिला आधी बाहेर काढूया, नाही तर आपला प्रवास फार कठीण होणार आहे. आणि हा धाक त्यांच्या मनात असणं हेच, याच्यातच माझं मी म्हणेल की याच्यातच माझी जीत आहे खरी, की त्यांना ती भीती वाटली. मला न आवडणारी माणसं जर तिथे कोणी आहेत तर ऑफकोर्स दीपक सुरभी किंवा सुरभीचं नाव मी नाही घेणार इतकं प्रकर्षाने, पण यस दीपक रोहित हे लोक मला बिलकुलच आवडले नाही आहेत. आणि त्यांचा मुरक्या जो त्यांना सगळं फीड करतो की असं वागा, दॅट इज रोमिल, जो खूप क्रिकेट माइंड आहे. लोक त्याला मास्टर माइंड म्हणत असतील बट ही इज ॲक्च्युली व्हेरी काय म्हणतात त्याला, ते थंड डोक्याने आपलं शिकार करणारे लोक असतात ना, त्यातला तो एक माणूस आहे की आपण पुढे जातो आहे तर आपण वाईट दिसता कामा नये, दुसऱ्याला पुढे करायचं, त्याला वाईट होऊ द्यायचं जगासमोर, आपण सेफ खेळायचं, असा तो एक अशा वृत्तीचा तो माणूस मला वाटतो. साम्य आमच्या सगळ्यांमध्ये, आम्ही सगळेना समदुःखी होतो कारण या सो कॉल्ड हॅपी क्लबने आमचं जगणं हराम केलेलं होतं. तिथे त्यांना फक्त एकच होतं की यांच्या अचीवमेंट्सबद्दल यांची टर उडवा आणि यांना ह्युमिलिएट करा, कारण कुठल्याच सेलिब्रिटीला ह्युमिलिएट व्हायला आवडणार नाही हे त्यांना माहिती आहे. आणि यांना सारखं पोक करत राहा, पोक करत राहा, म्हणजे यांच्या तोंडून काहीतरी वाईट घडेल. कारण त्यांच्या त्यांचा हा प्रयत्न यासाठी असायचा की अरे हे चांगले कसे वागू शकता, इतकं चांगलं कसं कोणी असू शकतं, मग आपणच वाईट दिसू, मग यांनी पण वाईट दिसायला पाहिजे, मग यांनी वाईट कसं दिसायला पाहिजे, तर यांना सतत त्रास देऊया, यांचा सतत इन्सल्ट करूया, म्हणजे केव्हा तरी हे भडकतील, यांच्या तोंडूनही काहीतरी अपशब्द निघेल आणि मग आपल्याला तो पॉईंट घेऊन पुढे जाता येईल. खरं हे पूर्ण अख्खं वर्ष मी घरी नाही आहे, एप्रिल महिन्यापासून घराबाहेरच आहे मी, पण आता यस 15 दिवस तरी फॅमिलीसाठी काढीन, निवांत 15 दिवस कुठेतरी हॉलिडेला जाईन आणि त्यानंतर फिल्म्सच्या शूटिंग सुरू होतील. 2 फिल्म्स करते आहे लवकरच, तर आता फिल्म्समध्ये दिसेल. आता नो मोर रियालिटी शोज, रिली इंटरेस्टिंग कम्स इन माय वे, देन टेलिव्हिजनही करीन. छान, आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी आणि आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. तर कॅमेरा पर्सन अक्षयसह प्राची वैद्य, जय महाराष्ट्र न्यूज.